आपण पाहताय भारतीय जनमत न्यूज आणि पाहूया आता ताप सरसरी. भारतीय जनमत टीव्ही चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि कमेंट करा. बेल बटणवर क्लिक करण्यास विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. आता भारतीय जनमत टीव्ही चॅनल तुम्ही पाहू शकता फक्त एका क्लिकवर. त्यासाठी बीजीएन टीव्ही ऍप डाउनलोड करा आणि पाहूया आता सविस्तर. नमस्कार, आपल्या सर्वांचं भारतीय जनमत न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे यांच्या भेटीसाठी आलेलो आहोत. खरं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर अशा पद्धतीने चालू आहेत की त्या पेशंटला तिथे मोबाईल अलाउड नाही आणि त्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांना त्या पेशंटशी संपर्क साधता येत नाही. त्या पेशंटची परिस्थिती कशी आहे, त्याला पाणी मिळतंय की नाही, त्याला सगळं सुख सुविधा मिळतायत की नाही, याची माहिती त्यांना फोनद्वारे मिळतच नाही. कारण फोन हे त्या हॉस्पिटलांनी त्या पेशंटला अलाउड केलेले नाही. तर हे असं का घडतं याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ आणि साहेबांची रणनीती काय हे जाणून घेऊ. नमस्कार, मी संदीप गाडे, स्वीकृत नगरसेवक, पिंपरी चिंचवड महानगर ग प्रभाग. मला पण असे बरेच नागरिकांचे हॉस्पिटल बंद फोन येतात की आमचे दोन पेशंट आतमध्ये आहेत, त्यांच्याशी संपर्क झाला नाही, त्यांच्याकडे तुम्ही त्यांना फोन करून विचारा की आमचे पेशंट कसे आहेत, त्यांची काय स्टॅबिलिटी आहे. पण तसं पाहिलं तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणाऱ्या याचा तो जो पेशंट असतो त्याचा मूलभूत अधिकार येतो की त्याच्याकडे त्यांनी ते मोबाईल दिला पाहिजे आणि त्या मोबाईलमुळे तो कमीत कमी त्याच्या घरच्यांना संपर्क होतो की बाबा तो माणूस कसा आहे, त्याला वेळेवरती गोळ्या मिळतात का नाही. मला असे पण फोन येतात की आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला गोळ्या द्यायला नर्स एकदा दिली दिवसभरातून, आम्हाला कधी कधी ऑक्सिजन आम्हाला आवाज द्यावा लागतो स्वतःहून, पाणी नाही मिळत तिथं. अशा प्रत्येक हॉस्पिटलांना माझं प्रत्येकाला आव्हान आहे की तुम्ही त्यांना मोबाईल अलाउड करा आणि मोबाईल अलाउड करताना त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करून द्या, म्हणजे जेणेकरून तुम्ही जे काही उपचार त्यांना देत आहे ते नातेवाईकांना कळू द्या की आमच्या पेशंटवरती काय उपचार चालू आहे, त्यांची आत्ताची कंडिशन किती आहे, त्यांचा आत्ताचा ऑक्सिजन किती आहे, त्यांचा एसटीसीआर किती आहे. मग त्याच्या जेणेकरून तो माणूस पण स्वतः व्यवस्थित राहील आणि त्याच्या घरचे पण त्या बोधरेशनमध्ये किंवा याच्यामध्ये राहणार नाहीत. आणि मी सगळ्या हॉस्पिटलला आव्हान करतो की तुम्ही हे त्यांना मोबाईल अलाउड करा, नसेल तर आम्ही तुमच्यावरती योग्य ती कारवाई करू. आणि मी सगळ्या नागरिकांना आव्हान करतो की बाबा तुम्हाला समजा कुणी कुठल्या हॉस्पिटलने मोबाईल अलाउड नाही केला, तुमच्या पेशंटने तुम्हाला माहिती मिळत नसेल तर मी माझा नंबर तुम्हाला सांगतो वाटलं असतं 98-22-35-01-01 या नंबरवरती तुम्ही सगळ्यांनी मला संपर्क करा, संपर्क केला तर मी तुम्हाला योग्य ती सहकार्य करेन असे आव्हान करतो तुम्हाला. खरं तर परिस्थिती अशी भयानक आहे की 24 तासात जर नर्स एकदा देत असेल तो पेशंट दगावला तरी कळणार नाही, नाहीच कळत नाही. अशीच परिस्थिती होती कधी कधी बॉडी, आता हॉस्पिटल खासगी हॉस्पिटलवाले बिल भरल्याशिवाय बॉडी देत नाहीये. आणि आता पालकमंत्र्यांनी सांगितले की बाबा की जो कोणी बिल बॉडी अडवून त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार आहे. तर मी खासगी हॉस्पिटलवाल्यांना सगळ्यांना आव्हान करतो की आता जी जो काळ आहे हा पैसे कमवण्याचा नाहीये, हा काळ जगण्याचा आहे आणि जगवण्याचा आहे. तर तुम्ही डॉक्टर म्हणजे तुम्ही देवात, तुमच्या बिलामध्ये काय थोडीफार त्यांना सूट देऊ नागरिकांना आणि त्यांची बॉडी त्यांना ताब्यात दिली तर तुम्हाला त्यांच्यात काहीतरी दुवा लागतील आणि त्या दुव्याच्या निमित्ताने तुमचं हॉस्पिटल चांगलं चालेल आणि लोकांना पण चांगली सुविधा मिळू शकते तुम्हाला. नाही, खरं तर सर हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. परिस्थिती इतकी भयानक आहे की कोरोनाची संख्या एवढी वाढते आपण बघतोय, सगळ्यांच्या मनात भीतीचं वातावरण आहे आणि त्यात जर तुमच्यासारख्या लोकांनी पुढे येऊन, समाजसेवकांनी किंवा लोकसेवकांनी पुढे येऊन ही जर अशी मदतीची ग्वाही दिली, कारण गरजेचं आहे. बरोबर आहे सर, आम्ही तर प्रत्येक नागरिकाला म्हणजे सहानुभूती आणि त्यांची त्यांना आलेला फोन आम्ही अटेंडच करतो. त्याला बेडची उपलब्धता नसेल तर कुठं बेड पाहिजे असेल तर आम्ही प्रत्येक साधारणतः मी दिवसभरामध्ये 20-25 फोन अटेंड करतो बेडसाठी. आम्हाला व्हेंटिलेटर पाहिजे नाही, ऑक्सिजन पाहिजे नाही, आम्हाला रेमडेसिव्हिर इंजेक्शन पाहिजे नाही, टेक्नोलॉजोमा इंजेक्शन पाहिजे नाही. या सर्वांना अटेंड करताना आम्हाला कधी कधी असा म्हणजे ताण येतो की आम्ही पुढच्याला सगळं असून पण मदत करू शकत नाही. पण तेवढे आमची मनापासून इच्छा असते की या माणसाला मदत करायची, पण सध्याची परिस्थिती पाहता सर्व नागरिकांनी ते इंजेक्शन भेटत नाही, गोळ्या भेटत नाहीये. तर याच्यासाठी सर्वांनी आव्हान करतो मी, सर्वांनी मास्क घाला, घरातच राहा, सुरक्षित राहा आणि ज्यांना कुणाला काही बेडच्या संदर्भात, इंजेक्शनच्या संदर्भात जी काही मदत लागेल ती मला फोन केला तरी मी त्यांना ती उपलब्ध करून द्यायची व्यवस्था प्रामाणिकपणाने करेन. धन्यवाद सर.